आवाज मानदेशाचा। माणगटावच्या दुष्काळी भागासाठी प्रभाकर देशमुख आणि जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेतला आहे। टेंबू लाभक्षेत्रालगतच्या माणखटावमधील 48 गावातील 13126 हेक्टर क्षेत्रासाठी 2.50 टीएमसी पाणी आरक्षित केले आहे। तसेच खासदार शरद पवार यांनी माणखटावमधील जनतेला पाणी देण्याचा दिलेला शब्द पाळला असून माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादीचे माणखटावचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे। सांगलीच्या नेत्यांनी सांगलीतील दुष्काळी भागासाठी टेंभूचे पाणी संघर्ष करून मिळवले, मात्र अनेक वर्ष माणखटावला टेंभूचे पाणी मिळत नव्हते। मी गेली 4 वर्ष खासदार शरद पवार आणि नामदार जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने टेंभूच्या पाण्यासाठी पाठपुरावा करत होतो। दुष्काळी भागाला पाण्याचं आरक्षण देण्याची तसेच बंद पाईपलाईन मधून पाणी देण्याची योजना शासनाला सादर केली। त्यासाठी देशमुख यांनी सांगितले, तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रस्ताव तयार करण्यासाठी टेंभूचे मुख्य अभियंता गुणाने यांनी विस्तार सर्वेक्षण केले, मात्र पाण्याचे आरक्षण मिळत नव्हते। मी जलसंपदा अधिकारी आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन खासदार शरद पवार आणि नामदार जयंत पाटील यांच्यासोबत 3 बैठका घेतल्या। या योजनेसाठी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे स्वतः आग्रह धरला। तसेच उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार माणखटावच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले होते। त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून नामदार जयंत पाटील यांनी माणखटावच्या दुष्काळी जनतेला दिलासा दिला। सातारा सांगली दुष्काळी तालुक्यांसाठी 8 टीएमसी पाणी नव्याने आरक्षित करण्यात आले असून त्यापैकी 1.5 टीएमसी पाणी खटावसाठी तर 1 टीएमसी पाणी माणसाठी आरक्षित करण्यात आले आहे। घाणंद येथून 3 टप्प्यात हे पाणी उचलले जाणार असून बंदिस्त पाईपलाईन मधून पाणी दिले जाणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे माणखटावची दुष्काळी जनता आभार मानत असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले। मानचोफर न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन मंगरुळे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचोफर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।